नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमानच्या सर्व प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपतीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 3 किलो सोन्याची उपरणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे रंगले भजनात. राज्यभरात सर्वत्र गुढीपाडव्याचा मोठा उत्साह. आणि गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने लक्ष्मी रोड येथे भव्य शोभायात्रा. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपतीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 3 किलो सोन्याची उपरणे अर्पण करण्यात आले. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी दगडूशेठ हलवाई गणपतीला सोन्याचे आणि चांदीचे दागिने अर्पण करण्याची प्रथा आहे. यंदा 3 किलो सोन्याची उपरणे बाप्पाला अर्पण केले आहेत. आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आणि 3.5 मुहूर्ताला जितकं महत्त्व आहे त्यात हिंदू नववर्षाची सुरुवात आज झालेली आहे. आणि यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई हे पुण्याचं वैभव आहे, पुण्याचं आराध्य दैवत आहे. आणि या आराध्य दैवताला आज 3.5 किलोची सुवर्णाची शाल एका भक्तांनी अर्पण केलेली आहे आणि सुवर्णालंकारांची महापूजा केलेली आहे. ही आजची खासियत दगडूशेठ गणपतीची आहे. गुढीपाडवा सणानिमित्त दरवर्षी बाप्पांसाठी सोने किंवा चांदीचे दागिने तयार केले जातात, मात्र यंदा एका भक्ताने 3 किलो सोन्याचे उपरणे दिले आहे. हे उपरणे साधारण 4.5 फूट उंचीचे आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात भाविकांची कायमच गर्दी असते. आता सोन्याचं उपरणं परिधान केलेला बाप्पा कसा दिसतो हे पाहण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. खास म्हणजे आज हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. 3.5 मुहूर्त जे आपल्याकडे शुभ मुहूर्त असतात, त्या शुभ मुहूर्तातला पहिला मुहूर्त आहे आणि त्या अनुसार बाप्पाला सुंदर अलंकार आणि महापूजा केलेली आहे. बरं का, सर्व प्रकारचे पितांबर वस्त्र अलंकार हे सगळे शुद्ध सोन्याचे अलंकार आहेत बाप्पाचे. 3 किलो वजनाचे शॉल आज गणेश भक्तांनी बाप्पाला अर्पण केलेले आहे. तर अशा प्रकारे हिऱ्याचा मुकुट आहे, हिऱ्याचे कर्ण आहेत, सुवर्ण कमळ, तर अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार बाप्पांना आहेत. पण आजचं विशेष पोशाख बाप्पांना ड्रेस केलेला आहे सोन्याचा, सुवर्ण ब्रह्मकमळ आहेत हे. बरं का, आणि हे सुद्धा गणेश भक्तांनीच बाप्पाला अर्पण केलेले आहेत. आणि गणेश भक्ताचं अत्यंत बाप्पावरती प्रेम आहे. पुण्याचं वैभवाचं श्रीमंतीचं प्रतीक हे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर आहे. आणि फक्त एक दर्शनाचं छबी पाहण्यासाठी लाखो भक्त या ठिकाणी रात्रंदिवस गर्दी करत असतात आणि ते भक्तांच्या नुसतं दर्शनानंच कामना या ठिकाणी. गुढीपाडवा म्हणजे क्षेत्र शुद्ध प्रतिपदा आहे, हिंदू नववर्ष आहे. आणि त्यानिमित्त आपल्या हिंदू धर्माप्रमाणे आपलं जे वर्ष आहे ते चैत्र शुद्ध प्रतिपदा विकारी नाम संवत्सर गुढी वगैरे उभारून आनंद उत्सव आपण या ठिकाणी करतो. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज आहे, आनंदाचं प्रतीक आहे गुढी म्हणजे. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी टाकून आपल्याला नवीन चैतन्याची उत्साहाची भरभराटाची गुढी आहे. तर आपण ध्वज म्हणजे झेंडा जसा असतो तसं ब्रह्मध्वज आपण दारात उभी करून आनंद आपला या ठिकाणी वस्त्र अलंकार जरीखाटाचे घालून आपण तो साजरा करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे खालापूर तालुक्यात प्रचार दौऱ्यात असताना मंदिरात सुरू असलेल्या भजनात रमलेत. खालापूर तालुक्यात प्रचार दौरा सुरू असताना नावंडे गावात गणपती मंदिरात भजन सुरू होते, त्यावेळी पार्थ पवार हे त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. मंदिरात भजन सुरू असल्याचे पाहताच पार्थ पवार हे मंदिरात गेले आणि टाळ हातात घेत त्यांनी देखील भजनाचा आनंद घेतला. पार्थ पवार हे भजनात रमल्याचे पाहताच उपस्थित असणारे सर्वच लोक आश्चर्यचकित झाले. पार्थ पवार हे भजन करण्यात रमले असल्याचे पाहताच उपस्थित भजनी मंडळात आणखीन उत्साह वाढला. राज्यात सर्वत्र गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुणे शहरातही गुढीपाडवा विविध पद्धतीने साजरा केला जातोय. मैत्री युवा फाउंडेशनच्या वतीने बाजीराव रोड येथे पुस्तकांची गुढी उभारण्यात आली आहे. त्यानंतर पुस्तकांची दिंडी ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. यावेळी तरुणांचा चांगलाच सहभाग पाहायला मिळाला. या दिंडीमध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणारे आणि मतदान करण्याचे आवाहन करणारे देखील पोस्ट पाहायला मिळाले. मैत्री युवा के लिए बहुत प्राउड मोमेंट है. हम लोग बहुत सालों से ये सेलिब्रेट कर रहे हैं एंड स्पेशली ज्ञान की गुढ़ी है जो हर एक स्टूडेंट के लिए बहुत अच्छी है एंड न्यू ईयर के लिए हम लोग एक गुड पॉजिटिव मैसेज सबको फॉरवर्ड कर रहे हैं. एक वेगळ्या पद्धतीचं स्वागत आहे आणि मैत्री युवा वंचित विशेष मुलांसाठी कायम काम करत आलेलं आहे. तर तरुणाई मैत्री युवात मोठ्या प्रमाणावर येते
आणि या निमित्ताने पुण्यातले सगळे मान्यवर पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, साहित्यिक असे एकत्र येऊन आपली गुढी उभारणं असते आणि पुस्तक दिंडी असते. राज्यभरात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळतोय. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी मराठमोळ्या पुणे शहरात गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने लक्ष्मी रोड येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. ढोल ताशा लेझिमच्या तालावर तरुणाई हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेसाठी तयार झाली होती. गुढीपाडवा उभारून ठिकठिकाणी रांगोळी काढून यात्रेचे स्वागत केले. चिमुरड्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण उत्साहात शोभायात्रेत सहभागी झाले. पुण्यात गुढीपाडवा निमित्त दरवर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. खरं तर आजकालचे लग्न सोहळे हे खर्चिक असल्याचं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. मात्र पिंपरी चिंचवडच्या मुळशी तालुक्यातील मान गावातील मांडेकर साखरे लग्न सोहळा सध्या जोरदार चर्चेत आहे. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. इथे लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना टॉवेल टोपी न देता निसर्गाप्रती सद्भावना दाखवत चंदनाचं रोप देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला गेलाय. एका शेतकरी कुटुंबाने हा अनोखा आदर्श निर्माण केलाय. पाहूया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. लग्न सोहळा म्हटलं की बँड बाजा वराळी मंडळी असंच, हो की नाही? या सगळ्यांसाठी लाखो रुपये देखील पाण्यासारखे वाहिले जातात. मात्र अशा लग्न सोहळ्यात निसर्गाची देखील हानी तर होतेच आणि पैशांचा चुरळा देखील होतो. परंतु या सगळ्याला अफवा ठरत पिंपरी चिंचवडच्या मानिया ग्रामीण भागातील मांडेकर आणि साखरे कुटुंबाच्या घरातील सायली मांडेकर आणि प्रतीक साखरे यांच्या लग्नामध्ये आगळेवेगळे चित्र पाहायला मिळाले. लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींचे मानपान, स्वागत, हार तुरे, श्रीफळ, टॉवेल टोपी फेटे देऊन करण्याऐवजी मांडेकर आणि साखरे कुटुंबियांनी चंदनाची रोपे देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. सायली मांडेकर, प्रतीक साखरे हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. या दोघांवर सर्व स्तरातून कौतुकाचं वर्षाव होत आहे. नाही सर, आता आपण पाहतोय की बाबा जे पर्यावरणाचं जे आताची जी परिस्थिती आहे, तर ही परिस्थिती जर आपण वेळी सावरली नाही तर येणारा जो भविष्याचा जो काळ आहे हा अतिशय धोकादायक आहे. आणि त्याची मला कुठेतरी जाणीव झाली. आणि ही जाणीव झाल्याच्या नंतर की बाबा ह्याच्यातून काहीतरी आपण समाजाला एक चांगल्या पद्धतीचा संदेश द्यावा, त्या दृष्टिकोनातून मी माझ्या परीने जे शक्य आहे ते करण्याचा या ठिकाणी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. वृक्षबेलीचं महत्त्व फार आधीपासून आहे, परंतु सद्भावनेतून स्वत्यागातून वृक्ष उन्हामध्ये उभे असतात आणि स्वतःचं सगळं म्हणजे सावली, फळं, फुलं सगळं इतरांना देतात. परंतु आत्ताच्या म्हणजे अगोदरच्या काळामध्ये ऋषी मुनी निसर्गाच्या सान्निध्यात राहून अध्ययन करत, त्यानंतरच्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांचा काळ आला. संत तुकाराम महाराज सांगायचे की वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, आणि त्यानंतर संत इंदिराही सांगून गेल्या की जरी वेदिले चार भिंतींनी वृक्षाची मजला सांगत. या उक्तीप्रमाणे संतांनी निसर्गाची जोपासना केली. तर त्यानंतर आत्ताच्या काळामध्ये पर्यावरण संवर्धन किंवा वृक्ष संवर्धन कुठेतरी वहीत किंवा निबंधात राहताना दिसत आहे. तर या गोष्टीची जाणीवपूर्वक कल्पना घेऊन आणि आपण आता पाहतो की आफ्टर द मॅन डिझर्ट, म्हणजे आता आपण पाहतो की मानवाची पाऊलनी वाळवंटाची चाऊल ही कुठंतरी म्हण आता दिसून येते. तर ह्या म्हणीला कुठंतरी आळा बसावा हीच मांडेकर कुटुंब आणि साखरे कुटुंब यांच्याकडनं एक मोठी नियोजनपूर्वक कल्पना आहे. भरतनाट्य संशोधन कोथरूड नाट्य परिषदेच्या वतीने गुढीपाडवा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी गिरीश बापट कलाकार मुक्त टिळक उपस्थित होते. गिरीश बापट यांनी नटराज राजाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून लोकसभा निवडणुकीची घंटा वाजून ते नाट्य सुरू झाल्याची त्यांनी घोषणा केली. यावेळी गिरीश बापट यांनी उपस्थित कलाकारांशी संवाद साधला. सर्वप्रथम मी गुढीपाडव्याच्या तमाम पुणेकरांना शुभेच्छा देतो. नवीन वर्ष हे नवीन संकल्पना, नवीन नियोजन आणि विकासाच्या कामाची एक उजळणी करण्याचं असतं. आणि आम्ही हा निश्चय केला आहे की हा देश बदलतो आहे, महाराष्ट्र बदलतो आहे आणि पुणे देखील आम्ही बदलवणार आहोत. त्याची सुरुवात ही आम्ही केली आहे. मी आज नावं घेत नाही की किती कामं आम्ही पुणे शहरात सुरू केली आहे, कारण पुणेकर ते बघतायत आणि त्यामुळे बोलण्यापेक्षा काम करून दाखवायचे आमचा स्वभाव असल्यामुळे ह्या पुण्याचा चेहरामोहरा बदलून टाकण्याकरता एक संकल्प आणि त्या संकल्पाची सिद्धी या मार्गाने आम्ही जाणार आहोत. नवीन वर्ष आहे, मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. गुगलवर जाहिराती करण्यासाठी खर्च करण्याच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाने देशातील सर्वच राजकीय पक्षांना मागे टाकले, तर गुगल जाहिरातींवर खर्च करणाऱ्यांमध्ये काँग्रेस सहाव्या स्थानी आहे. भारतीय पारदर्शक अहवालानुसार राजकीय पक्ष आणि त्यांच्या इतर घटनांनी फेब्रुवारी 2019 पर्यंत 3.76 कोटी रुपये खर्च केले आहे. यामध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. जाहिरातीच्या एकूण खर्चात एकट्या भाजपने 1.21 कोटी रुपये गुगल जाहिरातींवर खर्च केला आहे. गुगलवरील जाहिरातील भाजपचे प्रमाण 32% आहे. या यादीत प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस गुगलवरील जाहिरातींच्या बाबतीत मात्र 6व्या स्थानी आहे. पुण्यातून भाजप पक्षासह काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाला. दोन्ही पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे, त्यामुळे प्रचार आणि इतर अनेक बाबींचं नियोजन, प्रचाराची रणनीती आणि दिवसभराचं नियोजन करत चाय पे चर्चा होत असतात, त्यामुळे चहावाल्यांना आजचे दिन आले. प्रचार आणि इतर अनेक बाबींच्या नियोजनात व्यस्त असलेले कार्यकर्ते आणि नेते गरमागरम चहा पिऊन कामे हातावेगळी करीत आहेत. प्रचाराची रणनीती आणि दिवसभराचे नियोजन पार पाडित असताना चाय पे चर्चा होत असल्याने दोन्ही कार्यालयात चहाच्या ऑर्डर प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे कार्यालय परिसरातील चहावाल्यांसह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांची कमाई देखील वाढली आहे. त्यामुळे या प्रचाराच्या रणधुमाळीत या रिअल चायवाल्यांना मात्र नक्कीच अच्छे दिन आल्याचं चित्र दिसून येत आहे. चायवाले नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार की सत्तांतर होईल हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जाहीर होईलच, पण प्रचाराच्या या रणधुमाळीत रिअल चायवाल्यांना मात्र अच्छे दिन आले आहेत. पियुष बागळेसह वर्षा हिरे, पुणे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र पंडित आनंद भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी घेतलेला हा आढावा. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव आनंद जोशी यांच्याशी आज आपण सांगीतिक बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार आनंद सर. आनंदजी, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? लहानपणी वडिलांचं गाणं मी ऐकलं, तेव्हापासून ही आस होतीच की कधीतरी त्यांच्यासारखं गावं, आणि आम्ही त्यांना लहानपणापासून गाताना बघत आलो आहे, ते संस्कार झाले, त्यामुळे मी लहानपणापासूनच गातो. आणि गायन, वादन, नृत्य ह्या तिघांना संगीत असं म्हणतात, तर तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने एक इन्स्टिट्यूट सुरू केलेलं आहे, तर त्याविषयी काय सांगाल? कुठे आहे आणि ते? मी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी म्हणजे माझे वडील यांच्या नावाने स्वरभास्कर म्युझिक अकॅडमी ही संस्था चालू केलेली आहे. पुण्यात सिंहगड रोडला धायरी ह्या गावामध्ये ही संस्था चालू केली आहे. ही संगीताचं प्रमोशन करणे आणि शास्त्रीय संगीत, संतवाणी संगीत, दासवाणी, कन्नड संगीत ह्या सगळ्या तऱ्हेच्या गोष्टी ह्यामध्ये मुलांना शिकवल्या जातात. वा वा. मग तुम्ही काही मुलांना मार्गदर्शन करता किंवा परीक्षांना बसवता किंवा काय पद्धतीचे, काय स्वरूपाचं एक्झॅक्टली तुमच्या संस्थेचं काम आहे? यामध्ये आम्ही मुलांना गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना बसवतो आणि त्या पलीकडे जाऊन माझे वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं जे संगीत आहे त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्यांना, त्यातले बारकावे समजून देऊन स्टेजवर ते कसं सादर करावं ह्याचं प्रशिक्षण देतो.
आणि मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की वडिलांचा एवढा मोठा सांगीतिक वारसा तुम्हाला लाभलेला आहे, तर तुम्हीही अनेक कार्यक्रमांमध्ये आपलं गायन सादर केलेलं आहे, अनेक मैफिलींमध्ये, तर अशी एखादी अविस्मरणीय आठवण भारतातली की जी तुम्हाला गौरवशाली वाटते, ती दिनमानच्या मंचावर शेअर करायला आवडेल का? काही दिवसापूर्वी मी आग्रा इथे संगीताच्या कार्यक्रमासाठी गेलेलो होतो आणि पुण्यातून मला तिकडे बोलवण्यात आलेलं होतं. आमच्या वडिलांचं आग्रा दिल्ली ह्या उत्तर प्रदेशात जाणं येणं बरंच होतं, त्यामुळे तिथं प्रेक्षकवर्ग ह्या बाबतीत फार क्युरियस होता आणि तिथं मी गायल्यानंतर त्यांना एक तऱ्हेचं साधर्म्य माझा आवाज आणि पंडितजींचा आवाज ह्याच्यात आढळला आणि त्यांनी मला भरभरून दाद दिली आणि तो कार्यक्रम एकदा नव्हे तर परत दोन वेळेला सादर करण्याची मला संधी मिळाली. तुमचे वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची अविस्मरणीय आठवण जी तुम्ही दिनमानच्या मंचावर शेअर करू शकाल ती सांगाल का? त्यांची अविस्मरणीय आठवण म्हणजे शेवटचं सवाई गंधर्व समारंभ, म्हणजे ते जिवंत असताना शेवटचा जो सवाई गंधर्व समारंभ त्यांनी अटेंड केला, त्या दिवशी त्यांचं जे गायन झालं त्यामध्ये त्यांनी कोमल ऋषभ आसावरी राग गायला होता, तो स्वर ते रंगमंचावर आले आणि पहिल्यांदा जेव्हा षड्ज लावला तेव्हा संपूर्ण 10,000 मॉब स्टकअप झाला आणि त्यांनी स्वर लावल्यावर लोकांना इतका आनंद झाला आणि सर्व मॉबनी खूप मोठं ॲप्रिसिएशन दिलं आणि लोकं उठून उभी राहिली, स्टँडिंग ओवेशन त्यांना दिलं आणि त्यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल पण मला खूप अभिमान वाटतो की मी त्यांचा मुलगा आहे आणि ते माझे वडील आहेत. खरे. आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही पुढची पिढी जोशी घराण्याची घडवत आहात, तर त्याविषयी काय सांगाल? मला ज्येष्ठ कन्या आहे, स्वरदा आनंद जोशी तिचं नाव आहे आणि ती गायनाचे रियाज करते, सादरीकरण पण ती संतवाणीमध्ये माझ्याबरोबर अनेक वेळेला करते आणि तेजस आनंद जोशी माझा मुलगा आहे, तो तबल्याची साथ संगत करतो मला आणि तो पंडित नचिकेत मेंधळे यांच्याकडे तबला वाजवण्याचं शिक्षण घेत आहे. आणि सर, मला तुम्हाला एक विनंती करायची की दिनमानच्या मंचावर तुम्ही आपली गायनसेवा सादर करावी. माझे माहेर पंढरी माझे माझे माहेर पंढरी 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 माझे 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 माहेर माझे माहेर 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 माझे माहेर पंढरी पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरे आहे भीवरे चातिरे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातिरे आहे भीवरे चातिरे बाप आई आई बाप आई आई माझी विठ्ठला
विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे वीवरे चाती आहे वीवरे चाती माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी। धन्यवाद आनंदजी। भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायनकलेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, याची प्रचिती आणि अनुभूती आपण आत्ताच घेतली आणि परब्रह्मातून ब्रह्मानंदी टाळी लागल्याची, अभंगातून अभंगवाणीतून अतिशय सुंदर आणि मनमुराद आनंद आत्ता आपण लुटला। कॅमेरामन शिवाजी साळुंखे यांच्यासह तन्मयी मेंधळे, दिनमान न्यूज, पुणे। आघाडीचा मराठी अभिनेता आणि सिम्बा या हिंदी चित्रपटातून झळकलेला तसेच राधा ही बावरी फेम सौरभ गोखले यांच्या सिने कारकिर्दीबद्दल आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी तन्मयी मेंधळे यांनी। भारतीय सिनेसृष्टीमध्ये अनेक दर्जेदार चित्रपट होत असतात, मग ते मराठी असोत, हिंदी असोत, बॉलिवूड चित्रपट असोत, नाही तर मराठी चित्रपट असोत, त्या प्रत्येक चित्रपटाला अभिनेता हा न्याय देत असतो, आपापल्या परीने कष्टाने काम करत असतो आणि त्यांचे आदर्श म्हणजे नसिरुद्दीन शहा, अनुपम खेर, आमिर खान हे ज्यांचे आदर्श आहेत ते अभिनेते सौरभ गोखले यांच्याशी आज आपण डिनमॅनच्या मंचावर बातचीत करणार आहोत। नमस्ते सौरभ सर। ओके, नमस्ते सौरभ दादा। मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की मराठी चित्रपट सृष्टी ते बॉलिवूड ह्या प्रवासाविषयी तुमचा काय सांगाल? प्रवास म्हणलं तर फार इंटरेस्टिंग होता, कारण एकतर पहिल्यापासून बऱ्याच लोकांनी अगदी लहान असल्यापासून ठरवलेलं असतं की मी ॲक्टर होणार आहे किंवा मी प्रोफेशनली ॲक्टर होणार आहे। माझं असं काही नव्हतं, मी एक माझी हॉबी होती ॲक्टिंग ही, सो शाळेत असल्यापासून मी नाटकात काम करायचो, जेवढे म्हणून परफॉर्मिंग आर्ट्स असतात ते मी सगळं करायचो, सो डान्स असेल किंवा अँकरिंग असेल किंवा वन ॲक्ट प्ले असतील किंवा अजून काही एक पात्री प्रयोग असेल, तर अशा गोष्टी करता करता ती आवड मी जोपासली होती माझी। आणि इव्हेंच्युअली मग मी शिक्षणाच्या बाबतीतही खूप सिरियस होतो, कारण मला हे माहीत होतं की शिक्षण आहे तर आपलं सगळं व्यवस्थित असतं आणि बरेच लोक हे विसरतात आणि काहीतरी कशाचं तरी मागे लागतात, पण माझं तसं नव्हतं। घरची आई वडील डॉक्टर आहेत आणि भाऊ अशी सगळ्यांची शिक्षणाची बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग असल्यामुळे माझ्या डोक्यात ते एक पक्क होतं की स्ट्रॉंग एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहिजे, सो मी बी कॉम केलं, मास कम्युनिकेशन केलं, एम बी ए केलं आणि ते करता करता मी माझी ही आवड जोपासत होतो। आणि एका पॉईंटला मला हे रिअलाईज झालं की नाही, मी ऑफिस जॉबसाठी बनलेला माणूस नाही आहे, तर मला कॅमेरासमोर किंवा स्टेजवर परफॉर्म करायला जास्त आवडतं। सो मी 2010 मी एका KPIT कमिन्स नावाच्या एका नामांकित कंपनीत काम करत होतो, तिथे रितसर रेझिग्नेशन देऊन त्यांना सांगितलं की मला माझ्या ॲक्टिंगवर फोकस करायचं आहे आणि मग मी ह्या माझ्या क्षेत्रात उडी घेतली। आणि लकीली मला एक ज्या गोष्टीवर माझा विश्वास होता की तुमच्याकडे खरंच टॅलेंट असेल आणि त्या टॅलेंटला त्याच्यावर तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही त्याच्यात पुढे जाऊ शकता, सो मला माझी पहिली लीडची सिरियल इमिजिएटली मी जॉब क्विट केला, ऑडिशन सुरू झाल्या, त्याच्यानंतर मला माझी पहिली लीडची सिरियल मिळाली मांडला दोन घडीचा डाव 2010 आणि तिथून तो प्रवास सुरू झाला, तो आता सिम्बापर्यंत येऊन पोचला आहे। मला तेच पुढचा प्रश्न तोच आहे की सिम्बा चित्रपटातील भूमिकेचा तुमचा अनुभव कसा होता, त्याविषयी काय सांगशील? अनुभव फॅन्टॅस्टिक होता, म्हणजे मला वाटतं प्रत्येकाचं, प्रत्येक अभिनेत्याचं हे स्वप्न असतं की कधी ना कधी आपण हिंदीत काम करावं, तसं माझंही होतं। मला स्वप्न म्हणण्यापेक्षा मला इच्छा डेफिनेटली होती की यार कधीतरी हे केलं पाहिजे, म्हणजे त्या कारण ते स्केल वेगळे आहेत, मराठी सिनेमाचं स्केल लहान असतं, हिंदी सिनेमाची स्केल मोठी असतात, म्हणूनच म्हणलं। आणि माझं लकीली कसं आहे माझ्या बाबतीत एक चांगलं आहे की मी कुठल्या पॅटर्नमध्ये अडकणारा अभिनेता नाही आहे, किंवा मला असं माझ्या डोक्यात एक फिक्स नाही की मला ह्याच पॅटर्नचे रोल्स करायचे आहेत, मला सर्व पॅटर्नचे रोल करायला आवडतात। आणि लकीली माझी पर्सनॅलिटी बघता माझ्याकडे फारसे लेचेपेचे रोल येत नाहीत, तर काही स्ट्रॉंग जी कॅरेक्टर्स असतात तीच माझ्याकडे येतात, मग ती भरले पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असोत। सो मला अशी इच्छा मनापासून होती की कधीतरी हिंदीत काम करायचं आहे आणि मला फक्त असं काही हे ठरवलं नव्हतं की आता मी जाऊन आता मी हिंदीसाठी ट्राय करतो, असं काही नव्हतं। आणि लकीली एक दिवस मला फोन आला आणि त्यांनी मला हे सांगितलं की अशी अशी फिल्म होती आहे रोहित शेट्टी सरांची आणि त्याच्यातल्या ह्या रोलसाठी तुम्हाला आमचा विचार चालला आहे तुम्हाला कास्ट करावं, तुम्हाला आवडेल का?
पहिल्यांदा मला तो जोक वाटला की म्हणलं असं अचानक ऑफ द काउंटर कसं, पण मी त्यामुळे अनुजशी बोलताना म्हणले होते की असं कोणतरी फोन केला, तर मला असं वाटते ते अशा एजन्सीज असतात ना की तुम्हाला आम्ही या इस कंपनीमध्ये आपको लेके जाएंगे, उधर आपका पोर्टफोलिओ जाएगा और आप हमें पैसे दो, असं काहीतरी असेल टाईप्स असं मला वाटलं. पण इव्हेंच्युअली मी त्यांना सांगितलं म्हणलं हो मला आवडेल, का नाही आवडायचं म्हणजे ऑब्व्हियसली. आणि काही दिवसांनी परत त्यांचा फोन आला की ती प्रोसेस झालेली आहे सगळी आणि आता रोहित शेट्टी सरांच्या ऑफिसमधून तुम्हाला फोन येईल आणि ते दे विल ब्रीफ यू अबाउट द कॅरेक्टर. आणि इमिजिएटली 5 मिनिटात मला फोन आला, ब्रीफिंग झालं, त्यानंतर आमच्या मीटिंग झाल्या आणि माझं कास्टिंग झालं. सो आणि त्यांनी मला विचारलं होतं की निगेटिव्ह रोल आहे आणि असं असं कॅरेक्टर आहे तर तुम्हाला करायला आवडेल का, तुम्ही सिरियसली विचार करा, कारण बरीच लोकांना निगेटिव्ह करायला त्यांची पसंती नसते. पण मला एका बाबतीत मी रोहित शेट्टी सरांना आयडॉल मानतो की ते फिल्म ही अख्ख्या फॅमिलीच्या दृष्टीने बघण्याच्या दृष्टीने तयार करतात. म्हणजे लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना एकत्र बसून बघता येईल, कोणालाही एम्बॅरेसिंग वाटणार नाही किंवा ऑकवर्ड होणार नाही अशा पद्धतीने ती फिल्म, एक्झॅक्टली अशा पद्धतीची फिल्म बनवलेली असते. त्यामुळे मला पहिल्यापासून हे क्लिअर होतं की जरी त्याच्यात एक ते कॅरेक्टर एक मर्डर करतं, एक रेप करतं, तरी ह्यातली कुठली गोष्ट स्क्रीनवर दिसणार आणि कुठली नाही दिसणार हे पहिल्यापासून आम्हाला क्लिअर होतं. त्यामुळे एक चांगलं होतं की आम्हाला आमच्या कॅरेक्टरवर फोकस करायचं होतं आणि त्यात काहीतरी बटबटीत दिसणार नाही आम्हाला माहीत होतं. सो आणि मला वाटतं लोकांनापर्यंत हा थॉट पोचणंही गरजेचं होतं की रोहित सरांचा हा एक चांगला थॉट होता. की कधीकधी काय होतं की अशा निगेटिव्ह रोल्ससाठी ना खूप भीतीदायक माणसं, भीतीदायक दिसणारी माणसं कास्ट केली जातात की बघितल्यावरच वाटतं की हां हां. पण त्यांचा फोकस असा होता की नॉर्मल घरातला बरा दिसणारा मुलगा आणि त्याच्याकडे बघून असं तुम्हाला कधी आयुष्यात वाटू शकणार नाही की हा असं काही करेल, जो रागाच्या भरात ही गोष्ट करतो. सो हे तुमच्या आजूबाजूला कुठेही घडू शकतं हा अवेअरनेस क्रिएट करण्याच्या दृष्टीने त्यांनी ते केलेलं कॅरेक्टर होतं. सो ते मला करावं असं वाटलं आणि अनुभव तर अमेझिंग होता. आणि राधा ही बावरी ही तुझी एक ओळख होती, तर त्याविषयी काय सांगशील? राधा ही बावरी ॲक्च्युली म्हणजे आय रिअली थँक दॅट चॅनल म्हणजे झी मराठी आणि वीरेंद्र प्रधान सर, कारण वीरेंद्र प्रधान सरांकडे मी आधी उंच माझा झोका ही सिरियल करत होतो आणि त्याच्यात एक छोटं कॅरेक्टर मी करत होतो रमाच्या बहिणीचं, भावाचं, गोपाळ. आणि ते करत असताना तिथे बरीच लहान मुलं होती त्या सेटवर आणि माझं लहान मुलांबरोबर छान ट्युनिंग जमतं, मग आम्ही खेळायचो, टाईमपास करायचो. तर सरांनी मला नंतर हे सांगितलं खूप नंतर की तुझं ते बॉन्डिंग बघून आम्हाला कुठेतरी वाटलं की हा हे कॅरेक्टर खूप चांगलं करू शकेल. आणि मग मला झीमनं विचारणा झाली की तू हे कॅरेक्टर करशील का राधा ही बावरीचं, आणि मला ते काहीच कल्प आधी मला काहीच माहीत नव्हतं की अशी कशी सिरियल. मग ती सिरियल मला मिळाली आणि मग मला आधीच्या सिरियलमधनं हळूहळू फेज आउट केलं, मग तो लुक चेंज केला वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी केल्या. पण तो खूप इंटरेस्टिंग गोष्ट होती, कारण एकतर अशी संधी फार कमी लोकांना मिळते की तुमचं प्रत्यक्ष आयुष्यात जे नाव असतं तेच तुम्हाला ऑन स्क्रीन पण मिळतं, त्यामुळे तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचता. त्यामुळे सौरभ हे लोक नाहीतर जनरली काय होतं की बऱ्याच लोकांना कॅरेक्टरच्या नावाने ओळखतात बाहेर तुम्ही कुठेही गेलात तर. पण माझं असं झालं की लकीली जी सगळ्यात पॉप्युलर सिरियल झाली त्याच्यात माझंच नाव त्यात असल्यामुळे लोकांना माहीत होतं की अरे हा सौरभ, त्यामुळे इट वॉज क्लिअर आहे. त्यामुळे त्याचा एक मला फायदा झाला, ती खऱ्या अर्थाने ओळख निर्माण झाली. आणि राधाही बावरीपासून मी खरं तर घराघरात पोचलो आणि मग त्याला एक अजून एक सिरियसनेस आला वेगळ्या लेवलचं. आणि आतापर्यंत तू केलेले चित्रपट आणि नाटकं ती काय काय होती, त्याच्याविषयी काय सांगशील तुझी एखादी अविस्मरणीय आठवण की जी तुला दिनमानच्या मंचावर शेअर करायला आवडेल? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला वाटतं वेगवेगळ्या चांगल्या आठवणी डेफिनेटली असतात. तसं मी म्हणेन माझी पहिली फिल्म होती योद्धा, जी मी अगेन उंच माझा झोका करत असताना त्यातलं क्रांतिकारकाची भूमिका, अत्यंत स्ट्रॉंग आणि थोडासा ॲग्रेसिव्ह असलेला असा क्रांतिकारक, ती भूमिका बघून ते जे प्रोड्युसर होते त्यांनी विचार केला की ह्याला एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत आपण कास्ट करूया. सो त्यांनी मला त्याच्यासाठी विचारलं, ती म्हणजे पहिली फिल्म होती इंडिपेंडंट ॲज अ लीड, त्यामुळे त्याच्यात एक वेगळी मला मजा अनुभवायला मिळाली. आणि सगळ्यात चांगलं काय होतं त्या फिल्मचं, म्हणजे मी आता मला बाकीच्या लोकांचं फारसं माहीत नाही पण आता सगळं डिजिटल झालं आहे, म्हणजे तुम्ही आता एक कार्ड इन्सर्ट केलं तुम्ही किती वेळा रिशूट करू शकता या सगळ्या गोष्टी. पण ती फिल्म होती योद्धा, ही फिल्म ही ॲक्च्युअल फिल्मवर शूट केलेली आहे
सो रीळ वापरून आणि सो त्याला एक अजून एक वेगळा सिरियसनेस असतो, कारण त्या तो स्टॉक लिमिटेड असतो तुमच्याकडे आणि त्याला रिटेक्स तुम्हाला कमीत कमी करणं, त्या सिरियसली ते सगळं कोरिओग्राफ करून त्याची प्रॅक्टिस करून मग तो सीन परफॉर्म करणं, ही सवय मला त्याच्यामुळे लागली. त्यामुळे अजून एक त्याला एक चांगली शिकायच्या दृष्टीने म्हणजे ती एक पहिली फिल्म तुम्हाला जर अशी पद्धतीची मिळाली की जिथे तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी शिकता येतात मग तुम्हाला पुढे ते कॅरी फॉरवर्ड करणं सोपं होतं. मग योद्धा माझी पहिली फिल्म होती. मग त्यानंतर खूप काय काय इंटरेस्टिंग फिल्म्स मी केल्या, जशी भोभो नावाची फिल्म केली जी प्रशांत दादांबरोबर होती, प्रशांत दामले, सुबोध दादा, सुबोध भावे. त्यानंतर शिन्मा नावाची एक इंटरेस्टिंग फिल्म केली ज्यात अजिंक्य देवसर होते, त्यानंतर विजय पाटकर होते आणि माझ्याबरोबर संस्कृती होती. मग मी परतू नावाची एक इंटरेस्टिंग फिल्म केली ज्याला इंटरनॅशनली खूप अवॉर्ड्स मिळाली आणि जी एका रिअल लाईफ स्टोरीवर आहे. त्याच्यात मला किशोरदादांसारख्या एका खूप चांगल्या अभिनेत्याबरोबर काम करायला मिळालं. त्यामुळे प्रत्येक फिल्म हा मला एक लर्निंग एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर आता जर म्हणशील तर आता मी खूप इंटरेस्टिंग फिल्म्स काही काही केल्या आणि आता सिम्बा केली ज्याच्यात मी एका वेगळ्याच लेवलच्या सुपरस्टार्सबरोबर कामं केली आहेत, ज्याच्यात रणवीर सिंग आहे किंवा आशुतोष राणा सर आहेत, नंतर सोनू सूद आहेत आणि सगळ्यात मोठा सुपरस्टार त्यात माझ्यासाठी आहे तो म्हणजे रोहित शेट्टी, कारण त्यांना ते क्राफ्टचं नॉलेज जे आहे ते तुम्हाला त्याच्यातनं शिकायला मिळतं. सिरियल्स म्हणशील तर पहिली मांडला दोन गडीचा डाव होती ज्याच्यापासून माझी खरी सुरुवात झाली, पण त्याच्या आधी मी एक सिरियल करत होतो पण तेव्हा मी जॉब करून सिरियल करत होतो, ती म्हणजे ई टी व्ही मराठीची सिरियल होती श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी. सो फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स होता कारण माझी पहिली सिरियल होती आणि त्याची मी ऑडिशन द्यायला गेलो. ऑडिशन दिल्यानंतर ते मला म्हणले अरे आम्हाला तुला मेन कास्टमध्ये घ्यायचं आहे तर करशील का, तर मी तर म्हणलं मी जॉब करतो आहे, मी उद्यापासून अचानक राजीनामा देऊन मी तुमच्याकडे येऊ नाही शकत. तर म्हणलं एक काम करूया, आता तुम्ही मला कुठला तरी चांगलं छोटं कॅरेक्टर द्या आणि नंतर मला माझं असं वाटलं आय एम कम्फर्टेबल तर मग पुढे जाऊन मी त्याच्याप्रमाणे. तर त्यांनी मला एक छान व्यंकटराव घोरपडे जो बाजीरावांचा मेहणा असतो त्याचं कॅरेक्टर दिलं आणि ते लोकांना इतकं आवडलं की ती अख्खी सिरियल संपेपर्यंत ते कॅरेक्टर कॅरी फॉरवर्ड झालं, जे ॲक्च्युली कॅमिओ होतं. आणि मग दॅट वॉज माय फर्स्ट सिरियल. मग मांडला दोन गडीचा डाव होती, त्यानंतर एक मोहरा बोल नावाची सिरियल होती, उंच माझा झोका सिरियल होती, त्यानंतर आधाई बावरी आली. आणि लकीली माझ्या मला सगळ्यात आवडणारी गोष्ट माझ्या बाबतीत ही आहे की माझी पहिली मराठीतली सुरुवातीची पहिली सिरियल वॉज श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी आणि हिंदीतली पहिली सिरियल वॉज पेशवा बाजीराव. हां, सो ते खूप एक छान कोइन्सिडन्स होता तो. आणि मला ते पेशवा बाजीरावमधलं कॅरेक्टर तेवढंच मी त्यांना, त्यांनी मला जेव्हा विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला दोनच कॅरेक्टरवर काम करायला आवडेल, त्याच्यात मी तुम्हाला सूट होतोय असं वाटलं तर मला घ्या, एक तर म्हणलं बाजीराव किंवा दुसरं म्हणजे चिमाजी अप्पा. सो त्यांनाच माझी ती क्लॅरिटी आवडली की त्यांचं बोल, त्यांना हे माहीत होतं की ह्याला ह्याला क्लिअर कट माहिती आहे ह्याला काय करायचं आहे आणि ह्या कशासाठी फिट होतो, आणि त्यांनी मला चिमाजी अप्पासाठी त्यांनी कास्ट केलं. आणि पण सॅडली ती तेवढी चालली नाही. बाजीराव सिरियल होती आणि तुझी जी रिअल लाईफ मधली सहनायिका हो, येस बाजीराव मस्तानीत काम केलं. तिने पेशवा बाजीरावमध्ये छोट्या बाजीरावाच्या आईचा रोल केला, तो खूप गाजला. आणि माझी पहिली लीडची सिरियल होती तिथे मी आणि अनुजा भेटलो. सो हां, आणि मला तिथे विचारायला आवडेल ते की तुमचा हा सहनायिकेचा प्रवास, रिअल लाईफ मधली सहनायिका आणि तुझी जी चॉकलेट बॉय इमेज होती, तर ती म्हणजे अक्षरशः अनेक मुलींची तू हृदय तोडलेली आहेस त्याच्यानंतर. तर नाही म्हणजे तसे गुगल आणि फेसबुकवर ट्विटर्सवर अपडेट्स आलेले, तर त्याविषयी काय सांगशील, तुमची भेट कुठे झाली? सिरियल मध्येच भेटलो. इनफॅक्ट ती जर वर्क एक्सपिरियन्स वाईज जर विचार केला तर अनुजा इज माय सिनियर, कारण ती माझ्या आधीपासून एक दोन वर्ष आधीपासून काम करत होती. सो तिने काही खूप चांगल्या सिरियल्स केल्या होत्या आणि माझा पहिला एक्सपिरियन्स होता ॲज अ लीड. आणि तिथे आम्ही भेटलो, आम्ही छान बॉन्डिंग आमचं झालं. मी अनुजा आणि स्मिता शेवाळे असं कास्टिंग होतं, तेव्हा आम्ही खूप धमाल करायचो आणि बोलता बोलता आणि ह्याच्यातनं मला कळलं की तिचा भाऊ आणि मी आम्ही क्लासमेट्स होतो. सो ते अजून ते बॉन्डिंग अजून जास्त स्ट्रॉंग झालं. आणि मग इव्हेंच्युअली सिरियल झाल्यानंतर संपल्यानंतर आम्ही मग वी स्पोक अबाउट इट आणि मग आम्ही ठरवलं की आय थिंक आपण लग्न करावं. तुझे आगामी प्रोजेक्ट्स काय आहेत, त्याविषयी काय सांगशील? काही काही आत्ता मराठी फिल्म्स काही त्याच्यावर काम चालू आहे, पण आता ऑब्व्हियसली नावं मी नाही सांगू शकणार, पण दोन मराठी फिल्म्सवर काम चालू आहे आणि काही अजून पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट्स आहेत. सो सध्या तरी फोकस हा
चित्रपट आणि असा आहे. आणि मे बी जर मला आवडेल करायला पण एखादी हिंदी सिरियल करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. सो बघूया. आणि आय वोट, आता मी इलेक्शन जवळ आलेलं आहे तर आय वोट ह्या संकल्पनेविषयी काय सांगशील? आरोह वेलणकरनी ती स्टार्ट केली आहे. आरोह वेलणकर आणि दोन अजून एजन्सीज आहेत त्यांनी, म्हणजे रादर मला आरोहचा फोन आला की आय वोट असं एक डिजिटल कॅम्पेन मी करतोय तर तू पार्टिसिपेट करशील का? तर त्या कॅम्पेनचा एक खूप साधा सोपा हेतू आहे एवढाच, की ते म्हणजे प्रत्येकाने व्होटिंग करावं. त्यासाठी आम्ही कलाकार मंडळी किंवा जी काही काही क्षेत्रामध्ये ज्यांना लोक ओळखतात अशा लोकांनी एकत्र येऊन हे ठरवलं आहे की आपल्याकडनं अपील करायचं, लोकांना आवाहन करायचं की तुम्ही व्होट करा, तुमचा जो मतदानाचा हक्क आहे तो तुम्ही बजावा, त्याच्यापासून दूर पळू नका. नाही तर बरेच वेळेला काय होतं की मतदान करायचा दिवस म्हणलं की लोकांना वाटतं आज सुट्टी आहे, कुठेतरी निघून जाऊ, आणि लोक मतदान टाळतात. किंवा बऱ्याच आपल्याकडे आता असं पण आहे की नोटा हे जे ऑप्शन आहे मतदानाला ते वापरतात. पण आम्ही हे पण अपील लोकांना करतोय की नोटा शक्यतोवर वापरू नका, कारण नोटा म्हणजे ते जर तुम्ही बटन वापरलं तर तुमचं मत वाया जातं, कारण त्याला इलेक्शन कमिशननी सांगितलं की त्याला व्हॅल्यू नाही. नोटा इज जस्ट कॅन्सलेशन ऑफ वोट, सो त्याचाही उपयोग नाही आहे कारण ते काउंटच होत नाही. सो आमचं एवढंच म्हणणं आहे की मतदानाचा हक्क तुम्ही बजावलात तर उद्या निवडून येणाऱ्या उमेदवाराने काम केलं किंवा नाही केलं तर त्याला एक तर तुम्ही त्याचे आभारही मानू शकता किंवा त्याच्या नावाने तुम्ही असंही म्हणू शकता की नाही आम्हाला पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला पुढच्या टर्मला आम्हाला तुम्हाला निवडून द्यायचं नाही आहे आणि त्याच्याऐवजी आम्हाला दुसरा कोणीतरी चांगलं काम करणारा माणूस हवा आहे. पण हे तुम्ही तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावता आणि ते तुम्ही करावं, एवढी या आय वोटच्या मागची संकल्पना आहे. आशुतोष राणांबरोबर तू सिम्बामध्ये काम केलंस तर तो अनुभव कसा होता, म्हणजे द आशुतोष राणांबरोबर काम करतानाचा अनुभव होता? गंमत सांगतो, म्हणजे हे बरं झालं तू हे विचारलंस, कारण माझा पहिला सीन होता ज्याच्यात मी आणि रणवीर सिंग आहोत आणि आशुतोष राणा सिद्धार्थ नंतर विजयदादा ही लोकं साईडला आहेत पण ती बोलत नाहीत. ते आम्हाला पहिल्यांदा ह्याच्यात घेऊन आलेत, लॉकअपमध्ये टाकायला घेऊन आलेत आणि मी रणवीर सिंगला सांगतो की काय झालं होतं म्हणून मी हे केलं आणि तो सीन मी परफॉर्म केला आणि द फर्स्ट पर्सन हू गेव मी अ कॉम्प्लिमेंट वॉज ऑफकोर्स रोहित सर. ते आतनंच म्हणाले एक मजा आ गया. द सेकंड पर्सन हू गेव मी अ कॉम्प्लिमेंट वॉज आशुतोष राणा सर. ते आले ते म्हणले अरे तू बहुत अच्छा किया ये थोडं, आणि त्यांनी मला ना त्याच्यात तजून सांगितलं की ये थोडा असे करके देख, वो थोडा असे करके देख, ये चेंजेस करेगा तो और अच्छा लगेगा, असे त्यांनी मला स्वतःहून सांगितलं जोपर्यंत माझं त्यांच्याशी इंट्रोडक्शनही झालेलं नव्हतं. सो ही इज म्हणजे आपल्याला असं त्यांच्याकडे बघून आपल्याला कधी कधी लोकांना वाटेल की अरे काय कदाचित हा माणूस बोलेल का नाही का कसं काय, पण इतके म्हणजे समोरच्यातल्या अगदी नऊ म्हणजे त्यांच्यासमोर मी म्हणजे अगदी नवशिकं बाळच आहे मी, त्यामुळे त्यांनी स्वतःहून येऊन मला या गोष्टी सांगणं वॉज अ ह्यूज थिंग फॉर मी. सो मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं ही लोकं मोठी झालेली असतात आणि त्यांचं मोठेपण खरं तर त्यात असतं आणि ते खूप शिकण्यासारखं आहे. बरोबर आहे, जसं तू म्हणलास की मोठेपणातनं फार शिकण्यासारखं आहे त्यांचा, तसंच तुझ्याकडनंही अनेक जे उभरते कलाकार आहेत त्यांना शिकण्यासारखं आहे आणि ते नक्की शिकतील. धन्यवाद दादा. जसं मी म्हटलं तसं आज आपल्याला भारतीय सिनेसृष्टीमधनं काही ना काही नवीन नवीन बघायला मिळतं, नवीन नवीन शिकायला मिळतं. तसंच आज आपण बातचीत केली सौरभ गोखले यांच्याशी, कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपतीला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 3 किलो सोन्याची उपरणे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पार्थ पवार हे रंगले भजनात. राज्यभरात सर्वत्र गुढीपाडव्याचा मोठा उत्साह. आणि गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने लक्ष्मी रोड येथे भव्य शोभायात्रा. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.